जर वेल्वेट मध्ये घेतले तर किती पर्यंत? 1200 पर्यंत बनवलेले मोनोपॉली बाहेर असे सगळीकडे नाही मिळणार, ते आपल्याकडे खास करून बनवलेले आहे. हो खूप मित्रांनो मस्त आहे बघा, पाहताय तुम्ही आणि कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही रेड आणि गोल्डन. दगडूशेठ हलवाई का बाप्पा याचा किती असा खुलून दिसेल म्हणजे खूप मस्त. आतमध्ये झालर आहे पिंक आणि येल्लोमध्ये दिलेली आणि आतमध्ये व्हाईट पडदा त्यावर देखील डिझाईन वर्क केलेलं आहे. खूप अशी फुलं उठून दिसतात खाली आणि छत पण किती मीटरमध्ये? 5x5 फूट प्रमाणे ते चार्जेस आहे. फूट आणि सांगतो मला 60 रुपये आणि मीटर. नमस्कार मित्रांनो, मी समीर मांजरेकर, स्वागत आहे तुमचे मांजरेकर व्लॉग या आपल्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो आपण आलेलो आहोत आज दादरमध्ये, दादर वेस्ट इथे. तर इकडे आपण पाहणार आहोत आज बाप्पांसाठी जे लागणारं डेकोरेशनचं साहित्य सामान, म्हणजे जे पडदे लाग आहेत किंवा छतासाठी बाप्पासाठी लागणारे जे जे डिझाईनमध्ये जे वर्क केलेले कपडे आहेत ते आपण सर्व पाहणार आहोत, आज एक्सप्लोर करणार आहोत. तर आपल्याला इथे खूप असं फुलांच्या माळा आहेत किंवा इतर जे काही साहित्य आहे ते आपल्याला संपूर्ण बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो चला व्लॉगला सुरुवात करूया. मित्रांनो दादरमध्ये छबिलदास रोड या ठिकाणी गजानन बॅग म्हणून असं एक शॉप आहे आणि त्या शॉपमध्ये आपण तिकडे आपण भेट देणार आहोत. तर बाप्पासाठी जे वेगवेगळ्या प्रकारे लागणारं सर्व सामान इथे अवेलेबल आहे. तर आपण डायरेक्टली आपण शॉपमध्ये जाऊया आणि तिथून आपण डायरेक्टली माहिती घेऊ. नमस्कार. नमस्कार. काय सांगू शकता तुम्ही की बाप्पासाठी आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत आगमनासाठी आणि तुमच्याकडे काय काय साहित्य अवेलेबल आहे डेकोरेशनसाठी, कपड्यांमध्ये छत वगैरे किंवा बाप्पाच्या वरचे सीलिंग आहेत, बॅकग्राऊंड आहेत, ओके, टेबल झालर आहेत, बस असे डेकोरेशन, फुलांचे डेकोरेशन आहे रेडीमेड, ओके ओके, असे आरस आहेत, ओके, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, रेडीमेड मंदिर आहेत. हां मित्रांनो पाहू शकता असे वेगवेगळे प्रकारचे बॅकग्राऊंड आहेत, पडदे आहेत, रेडीमेड असं छत मिळत आहे. कारण तुम्हाला तर बाय चान्स लेट झालं डेकोरेशन करण्यासाठी तर तुम्ही हे देखील यूज करू शकता. तर आपण यांच्याबरोबर एक थोडी माहिती घेऊ आणि ह्या पडद्यांची डिझाईनची सर्व आपण काय प्राईज वगैरे आहे सर्व एक्सप्लोर करू. ओके तर मित्रांनो बघता तुम्ही हे काय आहे? टेबल झालर. टेबल झालर तुम्ही पाहू शकता टेबल झालर आहे. हे किती मीटरमध्ये आहे? 3 मीटर बोलला म्हणजे किती साधारण मीटर म्हणजे किती असतं? 10 फूट. ओके ओके म्हणजे तुम्ही इथे टेबलसाठी देखील पडदे अवेलेबल आहेत. आणखीन आपण पाहू टेबल झालरमध्ये यांच्याकडे आणखीन एक डिझाईन आहे, म्हणजे असे 7 ते 8 प्रकार यांच्याकडे आहेत डिझाईनचे. पाहू शकता ते कलरफुल होते मगाची, ते आता पूर्ण येल्लोमध्ये आहे, त्यावर गोल्डन शेड आहे, मल्टी कलर मस्त आहे. हा मल्टी कलरमध्ये आहे आणि हे पूर्ण किती मीटरमध्ये? 10 फूट आहे सांगितले. 3 मीटरमध्ये. आणि काय प्राईस असेल त्याची? साधारण आमच्याकडे 600 पासून स्टार्ट आहे ते 1200-1500 पर्यंत आहे. ओके थोडं कॉस्टली येणार. ओके वेल्वेटमध्ये 1200 पर्यंत. हां तर वेल्वेटमध्ये घेतले तर किती पर्यंत? 1200 पर्यंत बनवलेले मोनोपॉली बाहेर असे सगळीकडे नाही मिळणार, ते आपल्याकडे खास करून बनवलेले आहे. ओके पाहू शकता तुम्ही की हे वेल्वेटमध्ये पण टेबलसाठी झालर आहे, म्हणजे बघू शकता तुम्ही. पण त्याचे जसे कपड्यामध्ये फरक येईल त्याप्रमाणे त्यांचे चार्जेस हे वेगवेगळे आहेत. खूप चांगलं आहे, 600 पासून 1200 पर्यंत असे वेगवेगळे प्रकारचे चार्जेसमध्ये त्यांच्याकडे पडदे अवेलेबल आहेत टेबलासाठी. तर आपण आणखी बघू की गेट झालरसाठी काय आहे त्यांच्याकडे पाहूया. मित्रांनो मस्त आहे बघा, पाहताय तुम्ही आणि कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही रेड आणि गोल्डन असं मस्त. बाप्पा जर आतमध्ये बसले असतील किती शोभून दिसेल, खूप छान आहे. कितीला येईल त्याच्यामध्ये? 6-7 कलर आहेत आपल्याकडे. हां कुठले कुठले कलर अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये? गोल्डन आहे, पिंक आहे, रोज कलर आहे, भरपूर कलर आहे, भरपूर. आणि हे म्हणजे याच साईजमध्ये अवेलेबल आहे का? आणखी याच साईजमध्ये अवेलेबल आहे. काय प्राईस असेल याची? 700 पासून ते 1500 पर्यंत. ओके मित्रांनो किती मस्त आहे बघा, की म्हणजे आपला बाप्पा किती उठून दिसेल, खूप छान आहे मस्त. तर आपण आता हा गेटचा डेकोरेशन बघूया. आता आपण आणखीन बाप्पाच्या बॅकग्राऊंडसाठी जे पडदे लागणार आहेत डिझाईन वर्कमध्ये ते आपण बघूया. हे बाप्पासाठी आहेत, म्हणजे आपण पुढे बाप्पा बसवला की बाप्पाच्या मागे हे आपण पडदे लावू शकतो. छान बघू शकता तुम्ही, हा ग्रीनमध्ये आहे बॅकग्राऊंडसाठी. हा ऑरेंज आणि व्हाईट या दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये आहे, खूप छान दिसतं आहे मित्रांनो. तर सुंदरी त्यावर हे सुंदऱ्या देखील पडल्या आहेत ना, तर खूप छान दिसतं आहे.
आणि हा बघा एक मस्त आहे ती मस्त कॉम्बिनेशन म्हणजे दगडूची ढालवाई सगळा बाप्पा याचा किती असा खुलून दिसेल म्हणजे खूप मस्त मोरांच्या पीस आहे. तसं त्याप्रकारे ही गेटवरची डिझाईन आहे पाहता मस्त आहे बघा. समोर झालर आहे आणि बॅकग्राऊंड आहे मागे व्हाईट कलरचा गोल्डनमध्ये बॅकग्राऊंड पण दिलेलं आहे मस्त. काय प्राईस असेल याची? 2000 रुपये. ओके ओके. तर तुम्ही इकडे आलात तर इकडे नक्की भेट द्या. इकडे आलात तर आपल्याला वेगवेगळ्या रेंजमध्ये इकडे पडदे अवेलेबल आहेत, बॅकग्राऊंडमध्ये आहेत, टेबलसाठी झालर आहे, खूप छान प्रकारे ते अवेलेबल आहे. म्हणजे आपल्याला व्हरायटी इथे बघायला मिळणार आहे. तर तुम्ही नक्की इकडे या. अजून आपण बाप्पासाठी जे छत लागणार आहे ते छत बघूया. कारण पाहताय तुम्ही यांच्याकडे मंदिर पण आहे म्हणजे डायरेक्ट रेडीमेड. आपल्याला डेकोरेशन जर करण्यासाठी जर लेट झालं तर तुम्ही पाहू शकता हे किती मीटरमध्ये आहे. 5x5. तो खूप मस्त आहे. तुम्ही पाहताय मी आतून पण तुम्हाला दाखवतो. आतमध्ये झालर आहे पिंक आणि येल्लोमध्ये दिलेली आणि आतमध्ये मी व्हाईट पडदा त्यावर देखील डिझाईन वर्क केलेलं आहे. ही 5x5 फुटाची आहे. काय प्राईस असेल मंदिराची? साधारण आपल्याकडे 2000 पासून ते 5-6 हजार पर्यंत आहे. पण 8-10 डिझाईन तिकडे मी ते लहानपण एक मंदिर बघतोय ते 3x3 आहे आणि ते साधारण 1500 पर्यंत तुम्ही हे पण एक मंदिर आहे ते 5x5 बघितलं ते मोठं आहे रेडीमेड. हे 3x3 आहे. हे त्यांच्याकडे 1.5 दिवसाचे गणपती असतील किंवा 5 दिवसाचे गणपती असतील तर त्यांच्यासाठी किती उपयोगी आहे तुम्ही पाहताय. पण मस्त तिकडे पण गोल्डन आणि पिंक कलरची आहे आणि आतमध्ये झालर आहे तर गोल्डन पट्टी दिलेत. खूप मस्त आहे 3x3 आणि 1500 रुपये चार्जेस. आता आपल्याला इथं हे आपले छत दाखवतात कारण आपण पूर्वी जे ऑरेंज कलरचे छत लावत एकदम पूर्ण प्लेनमध्ये पण हे छत पाहताच असं वाटतं की किती मन प्रसन्न आल्यासारखं की फुलांचं डिझाईन आहे यामध्ये. खूप अशी फुलं उठून दिसतात खाली आणि छत पण किती मीटरमध्ये आहे? 5x5 आणि किती लहान आहे बघा. म्हणजे जिथे आपला बाप्पा बसला आहे आणि तिथेच आपण हे मस्तकी वर करू शक बांधू शकतो आणि छताच्या खाली तो गेट किती बाप्पा मस्त दिसते. तर ते 5x5 आणि प्राईस प्रत्येक साईजमध्ये बनवून सुद्धा देतात. रेडी डिझाईन आवडली असेल ओके ओके ओके. आणि आता बनवून देऊ तर किती दिवस आधी येऊ शकतात जर कोणाला बनवायचं साईज नाही तर? 6 दिवस ओके. म्हणजे तुमच्याकडे आता बाप्पा येण्यासाठी 31 ऑगस्टला आपले बाप्पा बसणार आहेत तर त्याच्या आधी म्हणजे कमीत कमी तुम्ही 7 दिवस आधी यांच्याकडे या आणि तुमची जी साईज असेल त्या साईजप्रमाणे तुम्हाला बाप्पासाठी हे छत बनवून मिळतील वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला आवडेल तसं. हे देखील बघताय तुम्ही की गेटवरती बाप्पाच्या मस्त असं डेकोरेशन आहे पडद्यांचं ते पण मस्त आहे पाहताय तुम्ही. मित्रांनो इथे फुलांच्या जे आपण डेकोरेशन करू शकतो ही प्लॅस्टिकची फुलं आहेत तर त्याच्याबद्दल जाणून घेऊ आपण. हे किती बाय किती म्हणजे 6 फूट असते उंची. उंचीला 6 फुटाची म्हणजे आणि जसं व्हरायटी असेल तसं यांची प्राईस वगैरे वेगळी आहे का? प्रत्येक प्राईज वाईज आहे. आता हे काय असेल पासून ते तुम्हाला 4000 पर्यंत. मी तुम्हाला पाहताय सर्व फुलांचे मटेरियल्स आहेत म्हणजे बाप्पाच्या भोवती आपण आजूबाजूला डेकोरेशन करू शकतो. तर हे त्यांचं 700 पासून रेट चालू आहे आणि खूप छान आहे कॉम्बिनेशन फुलांमध्ये. पाहू शकता मस्त अशी फुलं आहेत जे वेली आहे सर्व मस्त असं आहे. तर खूप असं मस्त डेकोरेशन आहे. तर आपण आता बाप्पांसाठी त्यांच्याकडे छोटे छोटे मखर देखील आहेत ते आता मखर बघू आपण. मित्रांनो तुम्ही हे पाहताय बाप्पांच्या बाजूला जर डेकोरेटिव्ह करण्यासाठी इथे जे फ्लॉवर्स आहेत प्लॅस्टिकमध्ये त्यांचं कशाप्रकारे करता येतं डेकोरेशन. तर हे यांच्याकडे रेडीमेड असे फ्लॉवर्स आजूबाजूला लावलेले मंदिर आहेत आणि बाप्पाच्या मागे बॅकग्राऊंडमध्ये हे लावू शकतात तुम्ही आणि यांच्याकडे सर्व साईजमध्ये अवेलेबल आहे. तर नक्की इकडे भेट द्या. मंडपाला लागते तुम्ही पाहताय मंडपाच्या म्हणजे आपण जिथे आपली छत बांधलेली असेल त्या चारी साईडला आपण ही झालर लावू शकतो. खाली डिझाईन पण आहे मस्त. हे किती फुटाची आहे म्हणजे किती मीटरमध्ये मिळते? मीटरप्रमाणे याचे चार्जेस कसे आहेत?
फूट हिसाब आहे मीटर आणि फूट मीटर आणि फूट प्रमाणे ते चार्जेस आहेत फूट आणि सांग तुम्हाला 60 रुपये आणि मीटर 180 ओके फूट प्रमाणे 60 रुपयांमध्ये इथे मिळतील तर तुम्ही इकडे नक्की भेट द्या इथे चांगले आहेत मंडपासाठी तुमच्या बाप्पाचं जे छत आहे त्या छताला तुम्ही चारीसाठी लावू शकता आणि खूप अशा व्हरायटीमध्ये यांच्याकडे आहेत हां तर नक्की मित्रांनो इकडे भेट द्या तुम्ही गजानन बॅग या शॉपचं नाव आहे आणि छबिलदास रोडला त्यांचं हे शॉप आहे आणि इथे आल्यानंतर मला मी खूप अशा व्हरायटीमध्ये यांच्याकडे पूर्ण बाप्पाचं म्हणा मंदिर म्हणा बॅकग्राऊंडसाठी जे लागणारे फ्लॉवर्स मटेरियल्समध्ये बनवलेलं त्यांनी मंदिरं बघा टेबलासाठी लागणारं जे जे पडदे आहेत ते देखील यांच्याकडे अवेलेबल आहेत बाप्पांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे बॅकग्राऊंड अवेलेबल आहेत मी त्यांना पाहत आहे याला काय म्हणतात म्हणजे झालर टाईपमध्ये गणपतीच्या मागे ओके म्हणजे आणि किती मीटरमध्ये आहे त्या म्हणजे फूट प्रमाणे आहे 3x6 तर पाहता तुम्ही की इकडे बाप्पाच्या मागे म्हणजे गॅप बॅकग्राऊंडला तुम्ही त्या झालर लावू शकता म्हणजे तुम्हाला जशी डेकोरेशन करायचं आहे तसं डेकोरेशन इकडे अवेलेबल आहे काय प्राईस असेल त्याची चाल 150 आहे 150 सिंगल पर पीस 150 ओके हा सिंगल पीस हा पूर्ण सिंगल पीस आहे का पूर्ण खूप छान आणि बॅकग्राऊंड तुम्ही छतासाठी पडदे पण बघू शकता हे बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही वर छतासाठी पण यूज करू शकता आणि बाप्पांच्या बॅकग्राऊंडसाठी पण यूज करू शकता दादा तुमचं सांगू शकता शॉपचं नाव आणि इथला ॲड्रेस प्रॉपर आमचं शॉपचं नाव आहे गजानन बॅग्स आम्ही हे 12 महिने आमचं बॅगचं असतं आणि गणपतीमध्ये एकाच महिना आम्ही डेकोरेशनचं वगैरे करतो ओके म्हणजे गणपतीच्या आधी 1-1.5 महिना तुम्ही सर्व 1-1.5 महिना सजावटचं डेकोरेशनचं वगैरे पडदे झालर वगैरे फुलं वगैरे आर्टिफिशियल फुलं वगैरे हे सगळं करतो आम्ही तर माहिती सांगितल्याबद्दल तुमचा धन्यवाद तर मित्रांनो नक्की शॉपला भेट द्या कारण इकडे तुम्ही आला तर तुम्हाला सर्व बाप्पांचं तर पडदे छतापासून डेकोरेशनसहित सर्व तुम्हाला मिळणार आहे तर नक्की इकडे भेट द्या आणि यांची जी जे प्रायझेस आहेत त्यामध्ये थोड्या प्रमाणात कमी जास्त हे करतील असं बोललेत तर नक्की इकडे भेट द्या चला तर मित्रांनो ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला जी माहिती दिली आहे ती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा किंवा तुम्हाला आणखीन काही जर विचारत असेल तर विचारू शकता तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आपले पुढील हे जे व्हिडिओ आहेत बाप्पांचे हे सर्व तुमच्या भेटीत येतील तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका पुढील नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या.